आपण बघताय एबीपी माझा चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट साली झालेली पानिपतची लढाई मराठा साम्राज्यावर अनेक ओरखडे उमटवून गेली पानिपतचं तिसरं युद्ध होऊन आज दोनशे सत्तावन्न वर्ष उलटलेली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक संबंध पिढी शहीद झाली होती सदाशिवराव पेशवे विश्वासराव जनकोजी शिंदे यशवंतराव पवार तुकाजी शिंदे शमशेर बहादर इब्राहिम खान यांच्यासारखे असंख्य शूरवीर योद्धे शहीद झाले जानेवारी सतराशे एकसष्ट हे भारताच्या इतिहासातलं एक भारता स्मरणीय आणि असामान्य आहे मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसात झाली नसावी पण पानिपत ही भारतासाठी एक दिशादर्शक घटना म्हणावी लागेल पानिपतच्या लढाईमुळे मराठी माणसात न्यूनगंड निर्माण न होता तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरायला हवा तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा स्फूर्तीचा एक निस्वार्थी देशभक्तीचा स्रोत व्हायला हवा प्रत्यक्ष रणांगणामध्ये ठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या ही कामी आलेल्या मराठ्यांच्या दीडपट होती हा एकमेव घटक मराठ्यांच्या शूरत्वाची आणि मोडेन पण वाकणार नाही या बाण्याची ग्वाही देतो या युद्धामध्ये जवळपास चाळीस हजार मराठा योद्धे मरण पावले आणि बावीस हजार मराठा युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशाह अब्दालीला अब्दालीनं आपल्या सोबत नेले पण या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता जरूर नष्ट झाली जरी महाराष्ट्रातली सत्ता पेशव्यांकडे राहिलेली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापसामध्ये आप वाटून घेतले पानिपतचं तिसरं युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक आणि दूरगामी परिणाम करणार ठरलं आज दोनशे सत्तावन्न वर्षांनी पानिपत आठवताना अनेक प्रश्न मनात येतात पानिपतचा इतिहास काय आहे त्यानंतर झालेले दूरगामी परिणाम या सगळ्याविषयी बोलण्यासाठी पानिपतकार विश्वास पाटील आज आपल्या सोबत आहेत आपलं स्वागत आहे धन्यवाद पानिपत आपण लिहिलं आपल्याला आकर्षण का वाटलं वाट या विषयाचं की पानिपतावर आपण पुस्तक लिहावं असं का वाटलं तुम्हाला नाही पदवीधर झाल्यानंतर इतिहासातल्या काही घटना वाचत असताना पानिपत हा प्रसंग जेव्हा मी वाचला त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की या प्रसंगामध्ये एक मोठी भळभळती जखम आहे आणि त्या जखमेचं स्तोत्र एक व्यक्ती म्हणून फक्त माझ्यापुरतं नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठा पठार याची ही द धगधगती जखम आहे ही स्फूर्तिदायी जखम आहे आणि या प्रतीकातून मराठ्यांच्या सर्वोच्च सद्गुणांची आणि दुर्दैवी दुर्गुणांची एक सुंदर कहाणी मला सांगता येईल असा मला विश्वासच त्या घटनेनं दिला आणि मग पाणीपत एक वेगळ्या पद्धतीनं मला दिसायला लागलं म्हणून वयाच्या पंचवीसाव्या वर्षी मी या कादंबरीवर काम करायला सुरुवात केली आणि अठ्ठावीस वर्षाचा मी असताना ही कादंबरी प्रकाशित झाली अच्छा पण मला तीन वर्षांचा जो कालखंड होता तर त्याच्यामध्ये कसा नेमका तुम्ही या पुस्तकाची जी आहे ती बांधणी केली कोणकोणत्या मुद्द्यांवर तुम्ही जास्त ठळकपणे अधोरेखित केलं तिकडे याबद्दल काही सांगाल मला म्हणजे पंचवीस सहाव्या वर्ष मी सुरू केलं आई आधी तीन वर्ष माझा मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास सुरू होता माझ्या असं लक्षात आलं की नकाशावर ठिपक्यासारखा दिसणारा पाणीपत जाल नावाचा एक गाव जो दिल्ली पासून ऐंशी वर आहे या गावाशी आपलं नेमकं नातं काय आहे आणि मग असं लक्षात आलं की निव्वळ भरकटलेल्या फौजा म्हणून आम्ही दिल्लीला गेलो नव्हतो तर सतराशे बावन्न साली अहमद नामानामाचा जो करार दिल्लीच्या बादशाने आमच्याशी केला त्या करारानुसार दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी आमच्यावर होती आणि म्हणून मराठ्यांच्या फौजा या दिल्लीला गेलेल्या होत्या आणि भारताच्या हिंदुस्थानच्या रक्षणासाठी आपण जीवापाड लढलो होतो फक्त चार दोन व्यक्ती नव्हे तर मराठ्यांची एक पिढीच्या पिढी इतिहासात वर्णन असं केलं जातं की महाराष्ट्रामध्ये एखादंही एखादं एखादं घर उरलं नव्हतं एखादी पागा उरली नव्हती की जिथला घोडा ज्या घरातला माणूस पाणीपत्यावर कामी आला नाही म्हणजे एक पिढीच्या पिढी आणि मुळा मुळात मला आज सुद्धा इतक्या वर्षानंतर हेच सांगायचं आहे की भारताच्या रक्षणासाठी संपूर्ण भारतातील कुठलीही एखादी जात जमात किंवा एखादा प्रांत असा लाख दीड लाखाची फौज घेऊन जीवापार उधार होऊन गेलेले जर वेडे लोक असतील तर ते फक्त मराठे होते आणि या वेड्यांची शुरत्वाची खरी कहाणी या कादंबरीच्या रूपानं मांडावी असं मला वाटू लागलं आणि त्या ठणका मला आतून बेहोश करू लागल्या आणि त्या बेहोशीत मी पाणीपती कादंबरी लिहून काढली बरेच जण आजही पाणीपत पानिपतच्या युद्धामध्ये झालेला पराभव याकडे नकारात्मक दृष्टीनं पाहतात पण त्यातून सकारात्मक ऊर्जा कशी घ्यायची सकारात्मक ऊर्जा घेण्याच्या दृष्टिकोनातून काही साहित्यिकांनी सुद्धा मदत केलेली आहे गोविंदाग्रजांनी लिहिलेलं आहे ौरव पांडव संगर तांडव द्वापारामध्ये होयाती तसे मराठे गिलचे साचे कलित लढेले पाणपती म्हणजे द्वापारात सुद्धा जेवढा घनघोर संघर्ष झाला नाही तेवढा मराठ्यांनी या ठिकाणी केला आणि या घटनेनं अनेक साहित्यिकांना वेळ लावलेला आहे सावरकरांनी त्याच्यावर नाटक लिहिलेलं आहे गोविंदकराजांनी फटका लिहिलेला आहे कुस्मागराजांना त्याच्यावर एक कादंबरी लिहायची होती ती अपूर्ण राहिली पण एक सकारात्मक दृष्टिकोनातून यासाठी पाहायचं की हिरोशिमा आणि नागासकीमध्ये अलीकडच्या अनुय युद्धामध्ये काही लाख लोक ठार झाले पण त्या किरणाचा संसर्ग व्हायला आणि लोक मृत्यू पावायला सात आठ दिवस लागले पण पानिपतचं एक युद्ध मध्ययुगीन काळातलं एका दिवसामध्ये ढाली तलवारीच्या लढायामध्ये जवळजवळ दीड लाख लोक पाच तासामध्ये ठार झाले एवढं रक्तकंदन झालेलं होतं एवढी रक्ताची रंगपंचमी खेळलेली होती आणि याच्या पाठीमागे स्वार्थ कोणाचाच नव्हता या मध्ये वेडे सरदार होते एक तरुणाई होती महाराष्ट्रातली भाऊसाहेबांचं वय तिशीच्या घरात होत विश्वासराव जनकोजी सतरा वर्षाचे होते आमचा शत्रू अहमद शाह अब्दाली सुद्धा बत्तीस वर्षाचा होता आणि तरुणांचीही लढाई होती आणि देशाच्या संरक्षणासाठी होती त्या काळात जेवढं काही आधुनिक शस्त्रास्त्र असतील उदाहरणार्थ फ्रेंच पद्धतीची गोलाची लढाई इब्राहिम खान गार्दी फ्रेंचांच्या वखारीत मद्रासला जे शिकलेला होता त्याची ही सहा हजाराची मोठी कडवी फौज आमच्यासोबत होती म्हणजे युद्धाच्या दृष्टीनं जेवढी जबरदस्त तयारी त्या काळात करायला पाहिजे होती तेवढी आम्ही केलेली होती परंतु दुर्दैवानं आम्हाला पराभवाच्या गर्तेकडं जावं लागलं पण मला असं आढळून आलं की जरी पराभव प्राप्त झाला असला तरी त्या धुराच्या आणि धगीच्या काळोखामध्ये का का शलाका होत्या विषयाचे धागे होते आणि हे नव्या पिढीला सांगणं गरजेचं होतं असं आहे की पानिपतचं युद्ध आपण काही एका कारणामुळे किंवा दोन कारणांमुळे हरलो असं म्हणता येणार नाही त्याला भौगोलिक परिस्थिती किंवा त्यावेळेच वातावरण हे कसं कारणीभूत होतं आणि भावनांचा कल्लोळ त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे युद्ध हरल्यानंतरचा भावनांचा कल्लोळ भावनांच्या कल्लोळाच्या दृष्टीनं असं बोलावं लागेल की जगामध्ये ज्या मोठ्या मोठ्या मोहिमा होतात उदाहरणार्थ रशियावर स्वारी करायला हिटलर आणि मुसोलिनी या दो हिटलर आणि नेपोलियन बा बोनापाड या दोघांनी प्रयत्न केला होता नेपोलियनच्या चुका हिटलरला माहिती होत्या म्हणून त्यांना मोहीम आधी सुरू केली परंतु तरीसुद्धा त्याच रौद्र निसर्गाच्या चक्रामध्ये हिटलरसुद्धा सापडला त्याचप्रमाणे पाणीपतला मराठ्यांना जर निसर्गाची साथ मिळाली नसती असती तर आज आपल्याकडे एवढी थंडी आहे पाणीपतावर खूप कडाक्याची थंडी असते आपला शत्रू अहमदशाह अब्दाली हा पंजाबातल्या पंचनद्या ओलांडायच्या मोठमोठ्या मुट नद्या त्याला सवय होती मराठ्यांच्या आपल्या नद्या ह्या अगदी त्या पंजाबाच्या नद्याच्या मानानं अगदी ओढ्यांसारख्या होत्या पण तरीसुद्धा नद्या ओरांडायचं शास्त्र दत्ताजी शिंदे शिकलेला होता त्या युद्धामध्ये आम्हाला ऐन वेळेला कुणी दिली नाही उत्तर भारतातल्या लोकांनी कारण उत्तर भारतातल्या राजांना असं वाटलं की मराठे जर जिंकले तर दिल्लीपती होतील आणि हे त्यांना नको होतं आणि मग आम्ही एकाकी पडलो एकाकी पडल्यानंतर भावनिक कल्लोळ असं झालेलं आहे की प्रत्यक्ष युद्धाच्या दिवशी एक वाजेपर्यंत आम या इब्राहिम खान गार्देच्या तोफाने तडाखा लावलेला होता युद्ध जवळजवळ जिंकलेलं होतं अहमद शाह अब्दालीच्या सैन्याला खिंडारे पडली होती आणि अब्दालीचं सैन्य पडू लागलं होतं परंतु झेपावत जाऊन तो विजय हाशील करण्याचं सामर्थ्य मराठ्यांच्यामध्ये राहिलं नव्हतं कारण आम्ही तीन आठवड्याचे उपाशी होतो ना घोड्यांच्या पोटात काय होतं ना माणसांच्या पोटात काय होतं हा निसर्गाचा कल्लोळ दुर्दैवानं त्याच दिवशी दक्षिणयान सुरू होतं सूर्य मराठ्यांच्या डोळ्यावर येत होता आणि उपाशी असल्यामुळं न लढता अनेक माणसं रोग लागल्यासारखी पटापटा त्या ठिकाणी मृत्युमुखी पावली हा कल्लोळ एवढा प्रचंड होता की युद्ध जिंकण्याची कोणाला खात्री नव्हती अहमदशाह अब्दालीनं आपल्या सैनिकांना सांगितलेलं होतं की हारलो तर माझ्या बेगमेला ठार करा आणि भाऊसाहेबांनीसुद्धा तसेच आदेश दिलेले होते आणि भाऊसाहेबांची स्त्रीसुद्धा नंतर जानू भिंताड्याच्या पाठीवर बसून कशी आली आपल्याला माहिती आहे म्हणजे खऱ्या अर्थी मृत्यूच्या महाद्वारापर्यंत मुखापर्यंत या प्रसंगानं नेलेलं होतं अरे तिथला उपास तपास पाहून विश्वासराव पुण्याला आपल्या श्रीमंतांना वडिलांना खळवतात की तात माझ्यासारखे अनेक पुत्र आपल्या पोटी आहेत आणि होतील ही पण सात जन्माच्या पुण्याईनं भाऊसारखा भाऊ तुम्हाला पुन्हा मिळणार नाही पण हे पत्र नेमकं पुण्यापर्यंत पोचलं असलं तरी आमच्या श्रीमंताने योग्य वेळी जी चढाकी दाखवायला पाहिजे होती ती दुर्दैवाने दाखवली नाही दसऱ्याला श्रीमंत बाहेर पडले आणि अठ्ठावीस डिसेंबरला स्वतः श्रीमंतानीच वाटेत पैठण मुखामी लग्न केलेलं आहे म्हणजे आमची सेना फौज आणि सेनाधिकारी पानिपतामध्ये शत्रूच्या मुखामध्ये जळतो आहे आणि लढतो आहे आणि अशा वेळेला श्रीमंत लग्न करतात मग रणांगण नाटकामध्ये आम्ही लिहिलेलं आहे की श्रीमंत श्रीमंत तुम्ही काय निवडला हा मुहूर्त मला वाटतंय अशा प्रसंगी कर्त्या पुरुषांची वर्तणूक ही सुद्धा महत्त्वाची असते हे पुढं मान्य आहे की भाऊसाहेब गेल्यानंतर त्यांच्या शोकानं चार महिन्याच्या वर सुद्धा पेशवे टिकले नाहीत आणि बाहू बाहू असा आकांत करत ते पर्वतीवर मृत्यू पावले हाही इतिहास आहे परंतु त्यावेळेला त्यांनी जर मानसिक संयम दाखवला असता तर कदाचित पाणीपतची लढाई आम्ही जिंकली असती तर अशा पद्धतीनं या युद्धाला अनेक कंगोरे आहेत निसर्ग पूर्णता वेगळा होता मराठ्यांच्या अंगामध्ये साधं धोतर असायचं साधी पैरण असायची पण आबालीचं सैन्य त्यांच्या अंगावर हे चामड्याचे कोट असायचे जनावरांचे कोट असायचे जे थंडीपासून आणि तलवारीपासून रक्षण करायचे म्हणजे अशा पद्धतीनं निसर्ग सुद्धा आम्हाला आड आलेला होता आणि योग्य वेळेला जी मदत उत्तर भारतातून व्हायला पाहिजे होती पुण्याहून व्हायला पाहिजे होती ती झाली नाही आपण भावनिक कल्लोळ आणि बाकीचे इमोशनल फॅक्टर मागाशी सांगितलं मात्र लेखक म्हणून तुम्हाला हे तुमचं साहित्य ही कलाकृती नेमकं काय देऊन गेली काय सांगाल लेखक म्हणून मला या कलाकृतीनं मुद्रा दिली एक स्वतःची ठाशी ओळख दिली एका रात्रीत मला साहित्यामध्ये हिरो करून टाकलं आणि गेली तीस वर्ष पाणीपत कादंबरीची नशा ही लोकांच्या मारगुटीवरून उतरलेली नाही खूप मी भावनिकदृष्ट्या इन्वॉल्व्ह झालेलो होतो लिहित असताना मी मध्येच आजारी पडलो इस्पितळामध्ये दाखल केलं गेलं लग्न होऊन माझं एक वर्ष झालं होतं मग माझ्या बा पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले चंद्रशेनाच्या आणि तिने मला हॉस्पिटलमध्ये समजावलं ऐतिहासिक भाषेत की नाथ इकडून पाणीपताच्या चुरडल्या भरडल्या गेलेल्या बांगड्यांचा हिसाब आपण ठेवता ते बरोबर आहे ते ठेवाच परंतु माझ्या कपाळाचं पाणीपत न होईल याची काळजी घ्या एवढं मी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेलं होतो आणि त्यानंतर खूप पारितोषिके मिळाली तात्यासाहेब शिरवाडकर वसंत कानेटकर यांनी लिहिलं इंग्लंडमधीलसुद्धा काही समीक्षकांनी या कादंबरीची तारीफ केली पुढं मोहन वाघांनी रणांगण नावाचं चांगलं नाटक काढलं तर अशा पद्धतीनं या कादंबरीनं मला खूप काही दिलं पण याही पेक्षा या कादंबरीनं आणि या विषयानं राष्ट्राकडं वेगळ्या नजरेनं पाहण्याची मला दृष्टी दिली अनेक जण म्हणजे पाणीपताच्या लढाईनंतर अनेक मराठे हे, हे तिथेच राहिले पाणीपतात त्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या या पाणीपतातच वाढलेल्या आत्ता तिथे जे लोक राहतात त्यांच्या भावना काय आहेत काय करतात ती सगळी माणसं तुम्ही खूप चांगली आठवण केली एकोणीसशे शहाऐंशीला ला मी गेलो त्यावेळेला पाणीपतचं स्मारक हे उसाच्या शेतात होतं कोणीही तिकडे जात नव्हतं महाराष्ट्रात अनेक विद्वानांनी या बेकार आणि कलंकित विषयावर लिहू नका म्हणून मला सांगितलं होतं पण आज पाणीपत हे पुण्यपद बनलेलं आहे आज चौदा जानेवारीला रोड मराठा नावाचा जो समाज आहे महाराष्ट्रातले मराठी ब्राह्मण सगळे जे उत्तर भारतातले ते एकत्र येतात आणि जवळजवळ दीड लाख लोक एकत्र येऊन पानिपतच्या हुतात्म्यांना आदरांजली वाहतात हे गमतीची गोष्ट सांगेन की दहा वर्षापूर्वी त्या हरियाणातल्या काही गावातल्या तरुण मुली लग्नाळू वयाच्या जमून त्यांनी एक बस काढलेली होती आणि महाराष्ट्रामध्ये त्या मुली आलेल्या होत्या आणि त्यांना पाहायचं होतं की आपली देहू कुठं आहे आळंदी कुठं आहे सिंहगड कुठं आहे रायगड कुठं आहे म्हणजे त्या भागातल्या व्यक्तींनासुद्धा विखुरलेल्या मराठ्यांना सुद्धा एक वेगळी आयडेंटिटी या कादंबरीनं या विषयानं दिली आणि त्याला माझा थोडीशी लेखणी थोडासा माझा हातभार लागला याबद्दल मला मी सद्भागी समजतो अच्छा पण मग याच्यामध्ये आज तुम्ही जे भावनिक अँगल आणि या सगळ्या गोष्टी सांगल्या तर आजचा काळ म्हणजे आता जवळपास दोनशे सत्तावन्न वर्षानंतर आपण बोलतो याबद्दल आज याच्यामध्ये आजच्या पिढीने किंवा आज आपण जी मंडळी आहोत त्यांनी नेमकं काय घ्यावं या घटनेमधनं या युद्धामधनं काय सांगाल तुम्ही काय बोध घ्यावं मी नेहमी असं सांगतो की शिवरायांचं सा नाव घेतल्यावर ज्याची छाती अभिमानानं तटतट फु, फुगून येत नाही आणि पाणीपताचं नाव घेतल्यावर ज्याचं हृदय दुःखानं कळवळत नाही तो मराठी माणूस नव्हे मराठी माणसाच्या वाक्यामध्ये जाऊन पाणीपत बसतं आज सुद्धा लक्षात ठेवा मराठी संस्कृतीचा तुरा मराठी संस्कृती भाषेतले शब्द आपले वाकप्रचार आपले वस्त्र हे सगळं काही उत्तर भारतामध्ये एक नवीन परिवर्तन आलेलं आहे कुठल्याही हरियाणवी नेत्याचा फेटा आणि कोल्हापुरी गडाचा फेटा बघा दोन्हीचा तुरा आणि नेसण्याची स्टाईल एकच आहे तर राष्ट्रपती राष्ट्रपती जगावं कसं आणि मरावं कसं याची शिकवण देणारा हा पाणीपतचा प्रसंग आहे अनेकांची स्मारकं झाली बिचाऱ्या भाऊसाहेबांचं स्मारक, स्मारक काही कुठं झालं नाही पण प कादंबरीच्या निमित्तानं मी प हे स्मारक बांधण्याचा प्रयत्न केला पुण्यामध्ये फक्त त्यांच्या नावाची एक सदाशिव पेठ नावाची पेठ वसवली गेली तिचं नाव पुढच्या काळामध्ये तसंच राहावं अशी माझी अपेक्षा आहे आणि आज उत्तर भारतातून फिरताना मला अनेक जण विचारतात की भाऊसाहेबांच्या घरातले महाराष्ट्राचे किती मुख्यमंत्री झाले मी म्हणालो अरे वे बेड्या बेड्यानं कसल्या आठवणी काढता भाऊसाहेबांना वेडा ठरवून मध्ये लोक त्यांना इतिहासातून नष्ट करून मोकळे झाले होते परंतु आमच्या हातात काही नवीन धागेदोरे मिळाले आणि त्या धाग्या धोऱ्याच्या आणि खऱ्या इतिहासाच्या आधारावर एक नव्यानं कलाकृती आम्हाला मांडता आली आणि भाऊसाहेब हे खऱ्या अर्थी हिंदुस्तानच्या हिरोपैकी एक हिरो होते आणि उभा महाराष्ट्र घेऊन ते लढले पाणीपतच्या त्या निखाऱ्यातून नवे स्फूर्तीचे झरे लोकांनी शोधले आणि मग पाणीपतातून लोक जे उत्तर भारतातून सेराबाहेरा इकडे तिकडे गेले होते ते सरदार एकत्रित आले आणि मग त्यांनी इंदोरला राज्य निर्माण केलं बडोद्याला केलं ग्वाल्हेरला केलं ही सगळी पाणीपतची निर्मिती आहे असं म्हटलं तर वावग नाही अगदी शेवटचा प्रश्न विचारते पाणीपतावरती आता सिनेमा सुद्धा येतो आहे तर तुमच्या अपेक्षा असं मी म्हणणार नाही पण म्हणजे पाणीपत अजूनही किती आकर्षित करतं सर्वांना त्याच एक उदाहरण म्हणावं लागेल पाणीपतावरचा सिनेमा बरोबर आहे पाणीपत हे म्हणजे जसं वॉटरलूची लढाई आहे तशीच पाणीपतची लढाई ही खूप महत्वाची आहे फक्त एकच दुःख वाटतं की वॉटरलू असो रशियाची मोहीम असो पाणीपत असो अशा महाभयंकर लढाया लढताना एक शेवटचा क्षण असतो ज्या शेवटच्या क्षणानं विधात्यानं आणि निसर्गाने तुम्हाला साथ द्यावी लागते जर कर्णाच चक्र जर मातीत अडकलं नसतं तर इतिहास वेगळा घडला असता त्याचप्रमाणे विश्वासराव ऐन वेळेला जर हत्तीवरून खाली पडले नसते बाण लागून आणि पळापळ -पड़ झाली नसती आणि मराठ्यांनी उत्साहाच्या भरामध्ये गोलाची लढाई जर मोडली नसती तर मराठी मात्र त्याच वेळेला या देशाचे मालक झाले असते दिल्लीपती झाले असते हीच त्यांचा खऱ्या अर्थी त्यांच्या स्मृतीचा जागर म्हणावा लागेल पण आपण इतिहास बदलू शकत नाही नक्की इतिहास बदलला हा आणि जर का ते तसं झालं असं इतिहास भूगोल दोन्ही बदललं असतं आज आपण आलात पानिपताच्या अनेक आठवणी जागवल्यात आणि पानिपत हे स्फूर्तीदायी कसं आहे प्रेरणादायी कसं आहे ते आपण सांगितलं आपले धन्यवाद